अमित शहा, एस जयशंकर, जे पी नड्डा, शिवराज सिंग चौहान यांच्यासह केंद्र सरकारच्या बहुतांश मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारत त्वरित कामाला केली सुरुवात. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेसह माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा स्वीकारला कार्यभार. भूपेंद्र यादव, मनोहरलाल, गिरिराज सिंग, सुरेश गोपी यांनीही आपापल्या खात्यांचा कार्यभार स्वीकारला. भारतीय जनता नेहमीच शांतता, स्थैर्य आणि प्रगतीशील कल्पनांची पुरस्कर्ती. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेल्या अभिनंदनपर संदेशावरती पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीटच्या फेरपरीक्षेची आणि काउन्सिलिंगला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. परीक्षेतल्या घोळाबद्दल स्पष्टीकरण देण्याचे एनटीएला दिले निर्देश. सोयाबीन आणि कापसाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार. कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आश्वासन. विधान परिषदेच्या चारही जागांवरती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं परस्पर उमेदवारी अर्ज भरल्याबद्दल नाराजी व्यक्त करत घटक पक्षांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याची नाना पटोले यांनी व्यक्त केली भूमिका. आणि भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि सुमित नागल एटीपी रँकिंगच्या आधारावरती पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी ठरले पात्र.